आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे विदर्भात पर्यटन विकासाला अमर्याद संधी आहेत विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नागपूरसह अमरावती विभागातील महत्वाच्या पर्यटन क्षेत्रांची एकत्रित सांगड घाला नागपूर आणि अमरावती विभागात व्याघ्र प्रकल्पांसह विविध निसर्ग पर्यटन स्थळांवर पर्यटकांना निवासासह विविध सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हानिहाय पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी बृहद आराखडा तयार करा अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची सर्वसाधारण राज्यस्तरीय बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागातील अकरा जिल्ह्यांचा आढावा त्यांनी घेतला यंदाच्या विसाव्यात थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात हिंदी चित्रपट सृष्टीतले प्रथितयश दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना एशियन कल्चर पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाबद्दल आशियातल्या मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा चित्रपट विषयक लेखनाचा विशेष पुरस्कार यंदा प्रकाश मगदुम यांना द महात्मा ऑन सेल्युलॉइड या पुस्तकासाठी मिळाला आहे चित्रपट क्षेत्रातल्या उल्लेख लेखनीय कामासाठी फिल्म सोसायटी चळवळीचे कार्यकर्ते सुभाष देसाई यांना सत्यजित रे पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे नागपूर इथं होणाऱ्या जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं येत्या ते तेरा चौदा आणि पंधरा जानेवारीला यशवंत स्टेडियमवर दोनशे कलाकार हे महानाट्य सादर करणार आहेत यासाठीचा प्रवेश मोफत आहे मात्र यासाठी प्रवेशिका आवश्यक या यासंदर्भात वेगवेगळ्या स्तरावर बैठका सुरु आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर उद्या या महानाट्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा सत्ताविसावा स्थापना दिवस आज साजरा करण्यात आला टागोर सांस्कृतिक संकुलाच्या निराला सभागृहात आयोजित या कार्यक्रमात बोलताना विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर भीमराय मैत्री यांनी विश्वविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शोधार्थी आणि विद्यार्थी सातत्यानं सकारात्मक प्रयत्न करत राहतील आणि आधुनिकता आणि पुरातनता यांच्यात सुसूत्रता प्रस्थापित करून भारतीय ज्ञान परंपरेला ओळख मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी आज इंडोनेशियामधल्या जकार्ता इथं आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदकांसह भारताचं चौदावं आणि पंधरावं ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवलं वरुणनं पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत अव्वल स्थान पटकावलं तर अर्जुन चिमानं रौप्य पदक जिंकलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार